सर्वरी, मध्यंतरी माझी खूप चिडचिड झाली मला मान्य आहे, पण त्याला काही ठोस कारण होते. पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की मी तुला नोकरी करूच देणार नाही. मुळात मी तुला परमिशन देणं न देणं हा मुद्दाच नाही. तू एक स्वतंत्र व्यक्ती आहेस. तुझ्या करिअर संदर्भात जे काही निर्णय घ्यावे लागणार आहेत ते तुझे तुलाच घ्यायचे. मी तुला फक्त सजेशन्स देऊ शकतो. इनफॅक्ट हा स्टार्टअपचा विचार आला ना डोक्यात तेव्हाच मी तुला सजेस्ट करणार होतो की तुला तुझं मन रमेल असा एखादा जॉब बघ. म्हणजे मी हा जॉब करू? मला विचारू नकोस. मी हा जॉब करते असं मला सांग. थँक्यू. शर्वरी, ओम तुझा चांगला मित्र आहे. त्याच्याबरोबर काम करताना जर तुला कम्फर्टेबल फील होत असेल तर प्लीज त्याला जॉईन कर. हे बघ, माझ्यासाठी तू एक सक्सेसफुल चांगली लॉयर आहेस. कारण माझ्या एका अत्यंत वाईट फेज मधनं तू मला बाहेर काढलीस. त्यामुळे ओमची फर्म जॉईन करायची असेल तर प्लीज उशीर करू नकोस. सॉरी, मी आधीच तुझ्याशी हे सगळं शेअर करायला हवं होतं. आता सॉरी कशाला? अगं, माझा जॉब, माझं करिअर ह्या सगळ्यामध्ये आपण तुझ्याबद्दल, तुझ्या करिअर बद्दल काही चर्चाच केली नाही, त्यामुळे मी तुला सॉरी म्हटलं पाहिजे. हे बघ शर्वरी, माझा जॉब मला मिळणाऱ्या सॅलरीपेक्षा माझ्या सेल्फ कॉन्फिडन्ससाठी महत्वाचा होता. तसंच तुझ्यासाठी तू लॉची प्रॅक्टिस करणं हे तुझ्या इंडिव्हिज्युअल ग्रोथसाठी खूप महत्वाचं आहे. आणि तू फायनान्शियली इंडिपेंडंट झालीस तर मला आवडणारच आहे. आणि तसं बघायला गेलं तर ह्यात माझा एक स्वार्थही. तुझा कसला आलाय स्वार्थ? अरे, माझा स्टार्टअप मोठा झाला की त्याची लीगल ऍडवायझर तूच असणार आहेस. तेव्हा वकिलीणबाई, लवकर प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. शर्वरी, सगळं सुरळीत चाललंय, त्यामुळे आता तू पटकन ओमला कळव. कळवते. शंतनू, जॉइनिंग लेटर साइन करताना मला तू माझ्या बरोबर हवायस. तू येशील? नक्की आहे. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.